हेलो हेलो। तर या क्लेरिकल एग्जाम मध्ये प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या बाबी आपण यामध्ये समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे। ही 100 गुणांची आहे, तर मेन्स एग्जाम ही 200 गुणांची असते आणि फायनल सिलेक्शन जे आहे या मेन्स एग्जाम मधील 200 गुणांच्या आधारे त्या ठिकाणी केलं जातं की ज्यामध्ये प्रिलिमिनरी एग्जामचे गुण हे केवळ असतात। त्याचबरोबर प्रोबेशनरी ऑफिसर या पोस्ट करिता किंवा मॅनेजमेंट ट्रेनिंगच्या पोस्ट करिता जर आपण पाहिलं तर सेम प्रिलिमिनरी एग्जाम साठी इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड आणि रिझनिंग ऍबिलिटी हे 3 गुण आहेत आणि 1 तासाचा कालावधी आहे। मात्र मेन्स एग्जाम मध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये रिझनिंग, कम्प्युटर ऍप्टिट्यूड, जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज, त्याचबरोबर डेटा याकरिता एकूण 200 गुण असतात। ऍडिशनली इंग्लिश लँग्वेज की ज्यामध्ये 2 क्वेश्चन्स असतात आणि त्याकरिता 25 गुण निर्धारित करण्यात आलेले असतात। जे कॅन्डिडेट या मेन्स एक्झाम मधून क्वालिफाय होतील आणि बाय मेरिट ज्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी होईल असे जे कॅन्डिडेट्स आहेत की त्यांना इंटरव्ह्यू करिता कॉल केलं जाईल। इंटरव्ह्यू करिता एकूण त्याचं कन्वर्जन पुढे 20% मध्ये केलं जाईल। मेन्स एक्झामला मिळालेले मार्क जे आहेत त्याचं 80% वेटेज असेल आणि इंटरव्ह्यू साठी मिळालेले मार्क्स जे आहेत त्याला 20% वेटेज असेल। या वेटेजच्या आधारे ज्या बँकांना ज्या प्रमाणात रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे टॉपचे कॅन्डिडेट जे आहेत ते शॉर्टलिस्ट केले जातात आणि त्या ठिकाणी त्यांचं फायनल सिलेक्शन केलं जातं। त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या रिझर्व्ह बँकेच्या एक्झाम जर आपण पाहिल्या तर त्याच्यामधलं एक एक्झाम्पल मी आपल्या समोर ठेवतोय। रिझर्व्ह बँकेमधील असिस्टंट भरती जी असते तिथे देखील तुम्हाला हेच विषय त्या ठिकाणी पाहायला मिळतील, इंग्लिश लँग्वेज, न्यूमरिकल ऍबिलिटी, रिझनिंग ऍबिलिटी आणि 100 मार्कांची प्रिलिमिनरी एक्झाम असेल। मेन्स एक्झाम ही त्या ठिकाणी 5 वेगवेगळ्या सेक्शनमध्ये असेल, रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, न्यूमरिकल ऍबिलिटी, जनरल अवेअरनेस, कम्प्युटर नॉलेज आणि याकरिता 200 गुण असतील। जे विद्यार्थी मेन्स एक्झाम मध्ये शॉर्टलिस्ट होतील, क्वालिफाईड होतील, त्यांना लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट द्यावी लागते, म्हणजे ज्या राज्यामध्ये तुमची नियुक्ती केली जाणार आहे त्या राज्यातील राज्यभाषा ही आपणास येते की नाही याबाबतची ही एक त्या ठिकाणी लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट असते। म्हणजे एकंदरीत आपल्याला त्या ठिकाणी असं लक्षात येईल की रिझर्व्ह बँकेची परीक्षा असू देत, वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँकांची परीक्षा अत्यंत महत्वाची आहे, घेणं आवश्यक आहे। या 5ही सेक्शनमध्ये स्वतंत्र पासिंग त्या ठिकाणी आहे, म्हणजेच कंबाईन पासिंग त्या ठिकाणी असणार नाही। तर इंग्लिश साठी 30 पैकी जर 15चा कट ऑफ असेल, न्यूमरिकल ऍबिलिटी साठी जर समजा त्या ठिकाणी 35 पैकी 20चा कट ऑफ असेल तर किमान 20 गुण तुम्हाला मिळणं गरजेचं आहे। म्हणजे तिन्ही सेक्शनमध्ये तुम्ही कट ऑफ पास केला तरच मेन्सला क्वालिफाईड होता आणि मेन्स मधला कट ऑफ क्वालिफाय केला तरच आपण इंटरव्ह्यू किंवा पुढच्या सिलेक्शन प्रोसेस साठी आपण क्वालिफाईड होत असतो। तर या पद्धतीने या वेगवेगळ्या एक्झाम्स असतात, याचा एक कंपॅरेटिव्ह चार्ट मी आपल्या समोर ठेवलेला आहे। या देशामधली आयबीपीएस असू देत, स्टेट बँक ऑफ इंडियाची रिक्रुटमेंट असू देत, रिजनल रुरल बँकांची रिक्रुटमेंट असू देत, प्रायव्हेट बँकांची असेल, एलआयसीची भरती असेल, जनरल इन्शुरन्स कंपन्यांची भरती असेल, रिझर्व्ह बँकेची भरती असेल किंवा इतर कोऑपरेटिव्ह बँकांची भरती असेल, या सर्व भरती परीक्षेमध्ये साधारणपणे जर महत्वाचे विषय जर आपण पाहिले तर रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, इंग्लिश लँग्वेज, जीके रिलेटेड टू बँकिंग, फायनान्स, इकॉनॉमी, कम्प्युटर अवेअरनेस हे 5 महत्वाचे सेक्शन आहेत। याची तयारी आपण केली की या देशातल्या आयबीपीएसची परीक्षा असेल, स्टेट बँकेची परीक्षा असेल, रिजनल रुरल बँकांची परीक्षा असेल, प्रायव्हेट बँकांची परीक्षा असेल, एलआयसी जीआयसीची परीक्षा असेल, इवन दो रिझर्व्ह बँकेची परीक्षा असेल तर ते आपण त्या ठिकाणी देऊ शकता कारण याच्यासाठी कॉमन सिलेबस असतो। फक्त डिफिकल्टी लेवलमध्ये फरक असा असतो की क्लेरिकल लेवलची एक्झाम असेल तर कम्पॅरेटिव्हली थोडे सोपे प्रश्न असतात, म्हणजे डिफिकल्टी लेवल लोअर असते,
आणि ऑफिसर केडरची परीक्षा असेल तर त्या ठिकाणी थोडीशी डिफिकल्टी लेवल क्वेश्चनची हायर असते. एवढाच काही तो फरक त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. स्पेशालिस्ट ऑफिसर करिता मात्र त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील एक विशेष पेपर त्या ठिकाणी असतो. उदाहरणार्थ आयटी ऑफिसर करिता आयटीचा पेपर असेल, लॉ ऑफिसर करिता लॉचा एक स्वतंत्र विषय त्याच्यामध्ये असेल आणि ते क्वालिफाय केल्यानंतर तुम्ही स्पेशालिस्ट ऑफिसर म्हणून जाऊ शकता. तर या ज्या सगळ्या वेगवेगळ्या एक्झाम तुम्हाला समोर दिसत आहेत या सर्व भरती परीक्षेसाठी एक्सेप्ट प्रोफेशनल नॉलेज जे रिक्वायर्ड आहे ते म्हणजे स्पेशालिस्ट ऑफिसर करिता तुम्हाला आयबीपीएस क्लर्क द्यायचे असेल, असिस्टंट द्यायचे असेल, ज्युनियर असोसिएट द्यायचे असेल, प्रोबेशनरी ऑफिसर द्यायचे असेल तर तुम्ही कोणत्याही शाखेचे पदवीधर असला तरी चालू शकता आणि त्याला गुणांची अट नसते. म्हणजे तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिकल यापैकी कोणत्याही शाखेतून पदवीधर असाल तरी देखील आपल्याला त्या ठिकाणी या परीक्षा देता येतात. फक्त स्पेशालिस्ट ऑफिसर केडरमध्ये मात्र त्या त्या सेक्टरमधली आपली पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. जसं की त्या ठिकाणी लॉ ऑफिसरसाठी LLB गरजेचं आहे, आयटी ऑफिसर करिता आयटी इंजिनियर असणं गरजेचं आहे, HR ऑफिसर करिता HR मधून MBA केलेलं असणं गरजेचं आहे. मात्र क्लेरिकल, असिस्टंट, असोसिएट, ज्युनियर असोसिएट आणि प्रोबेशनरी ऑफिसर याकरिता कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी अर्ज करू शकतो. यात अट एकच असते, आपली पदवी पूर्ण झालेली असणं गरजेचं असतं अर्ज करते वेळी. इतर परीक्षेसारखं अपियर असताना या परीक्षेला अपियर होता येत नाही. हा याच्यामधला एक महत्वाचा त्या ठिकाणी फरक असल्याचे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. तर यामध्ये जर आपण पाहिलं तर याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला थेट त्या ठिकाणी बँकिंग सेक्टरमध्ये करिअर करायचं असेल तर इतरही काही ऑप्शन्स आहेत की ज्यांना त्या ठिकाणी कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या माध्यमातून जायची इच्छा नाहीये असे कॅन्डिडेट काय करू शकतात. या देशातल्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहेत किंवा बँकिंग इन्स्टिट्यूट आहेत की ज्यांच्यामध्ये करिअर करण्याची त्यांना अपॉर्च्युनिटी आहे, की जसे की इन्व्हेस्टमेंट बँकिंग, कॉर्पोरेट बँकिंग, स्टॉक मार्केटमध्ये ब्रोकर, सब ब्रोकर व्हायचं असेल, अनालिस्ट व्हायचं असेल, डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स किंवा डिपॉझिटरी ऑर्गनायझेशन मध्ये तुम्हाला काम करायचं असेल, कमोडिटी डेरिव्हेटिव्ह मध्ये काम करायचं असेल, लाईफ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स मध्ये काम करायचं असेल, किंवा म्युच्युअल फंडामध्ये काम करायचं असेल, इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर म्हणून तुम्हाला काम करायचं असेल, पर्सनल फायनान्स ऍडवायझर म्हणून काम करायचं असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा त्या ठिकाणी यासारखे जे काही नवीन टेक्नॉलॉजी अल्गो ट्रेडिंग सारखे येत आहेत त्यामध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला काही स्पेशल कोर्सेस करावे लागतात. की ज्यामध्ये काही उदाहरणादाखल मी त्या ठिकाणी कोर्सेसची यादी या ठिकाणी तुम्हाला समोर ठेवलेली आहे, ती जर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल. या देशातील एक महत्वाची संस्था आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स, की ज्याला IIBF असं म्हटलं जातं. तुम्हाला ज्या सेक्टरमध्ये स्पेसिफिकली करिअर करायचं आहे त्या सेक्टरमधले हे सर्टिफिकेट कोर्स तुम्ही ऑनलाईन करू शकता आणि तुम्ही जवळच्या शहरामध्ये याची परीक्षा देऊ शकता. त्यासाठी पुण्या मुंबईला जाण्याची आवश्यकता नसते. म्हणजे यामध्ये उदाहरणादाखल जर तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हाला डिजिटल बँकिंगमध्ये सर्टिफिकेशन करायचं आहे तर सर्टिफिकेट कोर्स इन डिजिटल बँकिंग तुम्ही करू शकता. ज्यांना त्या ठिकाणी डेट रिकव्हरी एजंट म्हणजे वसुली अधिकारी म्हणून काम करायचं आहे, सर्टिफिकेट एक्झामिनेशन फॉर DRA ही परीक्षा तुम्ही करू शकता. ज्यांना मायक्रो फायनान्समध्ये काम करायचं आहे ते मायक्रो फायनान्सचा सर्टिफिकेशन कोर्स करू शकतात. आणि हे सगळे कोर्सेस ऑनलाईन आहेत, तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. तुम्ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्सच्या वेबसाईटला गेला, www.IIBF.in या वेबसाईटला तुम्ही गेलात की तुम्हाला या सगळ्या कोर्सेसचा सिलॅबस, त्याची परीक्षा फी आणि संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असते. हार्डली त्या ठिकाणी 1400 ते 2000 रुपये इतकीच नाममात्र फी असते. एवढ्या फीमध्ये तुम्ही हे कोर्सेस करू शकता. एकाच वेळेला 2 किंवा 2 पेक्षा जास्त कोर्सेस देखील तुम्हाला त्या ठिकाणी करता येऊ शकतात. त्याचबरोबर इतर काही इन्स्टिट्यूट जर आपण पाहिल्या तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्सचे काही फ्लॅगशिप प्रोग्राम्स आहेत, काही ब्लेंडेड प्रोग्राम्स आहेत, काही डिप्लोमा कोर्सेस आहेत. त्याच इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही ही माहिती घेऊ शकता. तर यामध्ये सर्वात पॉप्युलर कोर्स सध्या जो विद्यार्थ्यांच्यासाठी जो आहे तो म्हणजे या फ्लॅगशिप कोर्सेसमधला डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स, ज्याला DBF असं म्हटलं जातं. तुम्ही जरूर हा कोर्स करा, हा ऑनलाईन कोर्स आहे आणि हा कोर्स उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची शिफारस थेट IIBF द्वारे बँकांना केली जात असते आणि बँका तुम्हाला कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी इन्व्हाइट करतात. ही ह्या कोर्सची खासियत आहे की जो कोर्स डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स म्हणजे DBF हा जो कोर्स आहे की जो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स कडून ऑनलाईन चालवला जातो. तुम्ही ऑनलाईन त्यांचे लेक्चर्स ऐकू शकता, ऑनलाईन स्टडी करू शकता, ऑनलाईन एक्झाम देऊ शकता आणि त्यांचं सर्टिफिकेशन तुम्हाला मिळालं की IIBF द्वारे तुमची शिफारस वेगवेगळ्या बँकांच्याकडे ही केली जात असते. म्हणजे हा एक अशा प्रकारचा उत्तम कोर्स आहे. जरूर तुम्ही या संस्थेच्या वेबसाईटला जाऊन तो कोर्स माहिती करून घ्या आणि त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन आपण करू शकता.
दुसरी एक महत्त्वाची संस्था की ज्यांना स्टॉक मार्केट किंवा रिलेटेड सेक्टर मध्ये करिअर करायचंय त्यांच्याकरिता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट NISM पनवेलला त्या ठिकाणी या संस्थेचा ऑफिस आहे. जर या संस्थेची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर इथे वेबसाईट तुम्हाला दिसत असेल www.nism.ac.in. या वेबसाईटला आपण गेलात तर NISM चे सर्टिफिकेशन कोर्सेस जर आपण पाहिले तर पहा ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये रजिस्टर अँड शेअर ट्रान्सफर एजंट व्हायचं आहे त्यांच्यासाठी हा कोर्स आहे. ज्यांना म्युच्युअल फंड सर्टिफिकेशन पाहिजे म्युच्युअल फंडाचा बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी ऍडव्हान्स आणि बेसिक कोर्सेस त्या ठिकाणी आहेत. हे देखील सर्व कोर्सेस ऑनलाईन आहेत. ज्यांना मर्चंट बँकिंगचं सर्टिफिकेशन पाहिजे इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर म्हणून काम करायचं आहे इक्विटी सेल्समध्ये काम करायचं आहे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह मध्ये काम करायचं आहे त्याचबरोबर रिसर्च अनालिस्ट म्हणून स्टॉक मार्केटमध्ये काम करायचं आहे तर त्यांच्याकरिता हे वेगवेगळे कोर्सेस आहेत की यापैकी कोणताही कोर्स तुम्ही करू शकता. याला एलिजिबिलिटी असते 12वी पास म्हणजे ग्रॅज्युएशनची सुद्धा आवश्यकता याला नसते. आणि हे देखील कोर्सेस हार्डली जास्तीत जास्त एका कोर्सची फी आहे 4000 रुपये म्हणजे अगदी काही कोर्सेची 1400 रुपये काहीची 2000 रुपये काहीची 2200 रुपये कोर्स वाईज थोडी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सर्वांना माहिती आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजनी एक स्वतंत्र ट्रेनिंग इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी सुरू केलेली आहे की ज्याला BSE इन्स्टिट्यूट लिमिटेड असं म्हटलं जातं. BSEBTI.com या वेबसाईटवरती गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळेल की या संपूर्ण कोर्सेसची माहिती तिथे मिळेल की ज्यामध्ये पहा बेसिक प्रोग्राम ऑन स्टॉक मार्केट फायनान्स अँड अकाउंट फॉरेन एक्सचेंज रिस्क मॅनेजमेंट व्हेंचर कॅपिटल फायनान्सिंग टेक्निकल अनालिसिस म्युच्युअल फंड त्याचबरोबर मर्जर्स अँड एक्विजिशन IPO प्रोसिजर्स फंडामेंटल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये चांगलं आपल्याला करिअर करायचं आहे की त्यांना हे व्हॅलिड देशभरात सर्वत्र अप्रूव्ह केले जाणारे कोर्सेस आहेत आणि हे देखील ऑनलाईन आहेत. तुम्ही त्या ठिकाणी BSE इन्स्टिट्यूटला व्हिजिट करून त्याची माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता. काही सर्टिफिकेशन प्रोग्राम्स आहेत BSE इन्स्टिट्यूटची त्याची एक यादी मी इथं दिलेली आहे. ज्यांना GST मध्ये कन्सल्टंट म्हणून काम करायचं आहे त्याचा देखील कोर्स इथे ऑनलाईन उपलब्ध आहे. इक्विटी रिसर्च आहे क्रेडिट अनालिस्ट आहे बॉन्ड मार्केट आहे बिझनेस डेटा अनालिटिक्स मध्ये काम करायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांना देखील हा ऑनलाईन कोर्स आहे. त्याचबरोबर अँटी मनी लॉन्ड्रिंग मध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात बँकांच्या मध्ये त्या ठिकाणी डिमांड आहे तिथेही तुम्ही त्या ठिकाणी सर्टिफिकेशन घेऊ शकता. सिक्युरिटी लॉच्या संदर्भातलं सर्टिफिकेशन आहे. इन्व्हेस्टमेंट बँकिंग आहे. ज्यांना थोडंसं मॅथ्सचं चांगलं नॉलेज आहे असे विद्यार्थी फायनान्शियल मॉडेलिंगकडे जाऊ शकतात ज्यांना स्टॅटिस्टिक्स आणि मॅथ्सचा बेस आहे कारण त्या लोकांची या स्टॉक मार्केटला खूप गरज असते. तर तेही कोर्सेस तुम्ही ऑनलाईन करू शकता. मी सर्व कोर्सेसची डिटेल माहिती इथं देऊ शकत नाही परंतु त्या ठिकाणी हे जे कोर्सेस आहेत त्याचा तपशीलवार अभ्यास तुम्ही माहिती त्या ठिकाणी या संस्थेच्या वेबसाईटला जाऊन निश्चितपणे त्या ठिकाणी घेऊ शकता. हे जे PPT आहे मी त्या ठिकाणी तुमच्या सरांना शेअर करणार आहे की जेणेकरून तुम्हाला याच्यामधले सर्व कोर्सेसची यादी त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि तुमच्या आवडीचा कोणताही एक किंवा एकापेक्षा अधिक कोर्स तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन हे करू शकाल. तर विद्यार्थी मित्र सर्वात महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे त्या ठिकाणी या संपूर्ण सेक्टरमध्ये काम करत असताना हे वेगवेगळे जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस करण्यापूर्वी तुम्ही त्या ठिकाणी एक गोष्ट निश्चित करणं अत्यंत आवश्यक आहे. ते म्हणजे आपल्याला तुम्ही जर कॉमर्सचे विद्यार्थी असाल इकॉनॉमिकचे विद्यार्थी असाल किंवा इतर विषयाचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला नेमकं बँकेत काम करायचं आहे इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करायचं आहे का म्युच्युअल फंड संस्थेत काम करायचं आहे की स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला काम करायचं आहे हा एरिया आधी आयडेंटिफाय करा. तो एरिया आयडेंटिफाय केल्यानंतर तुमच्या ग्रॅज्युएशन बरोबर या ज्या तीन महत्वाच्या संस्था मी सांगितल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट आणि BSE इन्स्टिट्यूट या तीन पैकी कोणत्याही एका संस्थेमध्ये उपलब्ध असणाऱ्या ऑनलाईन कोर्स पैकी किमान एखादा कोर्स त्या ठिकाणी आपण करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे जर तुमच्या BCOM BA डिग्री बरोबर BSEच्या डिग्री बरोबर जर हा कोर्स जर तुमच्याकडे असेल तर त्या बँकेत किंवा त्या वित्तीय संस्थेमध्ये तुम्हाला प्रायोरिटीनं सिलेक्ट केलं जाईल. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कोर्सेस आहेत हेच माहीत नसतं आणि त्या ठिकाणी त्यामुळे घडतं असं की BA BCOM BSEच्या डिग्र्या सर्वांच्याच कडे असतात मात्र हे स्पेशल सर्टिफिकेशन नसतात की जे त्या ठिकाणी या फायनान्स इंडस्ट्रीमध्ये सर्वात महत्वाचे असतात. एक साधं उदाहरण मी देईन. म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून तुम्हाला काम करायचं असेल तर NISM आणि BSE इन्स्टिट्यूट पैकी कोणत्या तरी एका संस्थेचं सर्टिफिकेशन तुमच्याकडे असलंच पाहिजे तर आणि तरच तुम्ही त्या ठिकाणी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करू शकता. किंबहुना मग MP ऑल इंडिया म्युच्युअल फंड असोसिएशन नावाची संस्था आहे त्यांची परीक्षा तुम्हाला द्यायला लागते तरच तुम्ही त्या ठिकाणी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करू शकता.
स्टॉक मार्केटमध्ये ब्रोकर म्हणून तुम्हाला काम करायचं असेल तर त्या ठिकाणी स्टॉक मार्केटचा एखादा बेसिक कोर्स तुम्ही केलेलाच असला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, हे देखील एक खूप वाढत जाणारं सेक्टर आहे, कारण एक काळ असा होता की शहरी भागामध्ये स्टॉक मार्केटचे इन्व्हेस्टमेंट करणारे लोक होते, मात्र आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा अनेक लोक त्या ठिकाणी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत, म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत, त्याचबरोबर गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत, कमॉडिटी मार्केटमध्ये पण काही लोक इन्व्हेस्टमेंट करतायत. तर या सगळ्यांच्यासाठी गायडन्स करणाऱ्या लोकांची आज खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे, की जे लोक आज ग्रामीण भागामध्ये असे तज्ज्ञ लोक उपलब्ध नाहीत. आपण जर असा कोर्स केला तर तुम्हाला नोकरी करायची असेल तर तुम्ही बँकेत किंवा वित्तीय संस्थेमध्ये नोकरी पण करू शकता, नसेल तर तुम्ही स्वतःच एखादं कॉर्पोरेट ऑफिस थाटून त्या ऑफिसच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्या लोकांना म्युच्युअल फंडाबाबत, इन्शुरन्स बाबत, स्टॉक मार्केटमधल्या इन्व्हेस्टमेंट बाबत किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कमॉडिटी डेरिव्हेटिव्ह मधल्या इन्व्हेस्टमेंट आहेत की त्याच्याबद्दलची माहिती तुम्ही त्यांना देऊ शकता. आणि अशा लोकांची आज सेमी अर्बन एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. इवन दो तुम्ही जर पाहिलं तर आज टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस याचं नॉलेज असणारे किंवा स्किल असणारे लोक उपलब्धच होत नाहीत, त्यांची खूप मोठी वानवा या इंडस्ट्रीमध्ये आहे. आणि जे लोक हे कोर्सेस करतात त्यांना इमिजिएटली त्या ठिकाणी नोकरी उपलब्ध होत असते, जे त्याचाही आपण जरूर विचार त्या ठिकाणी केला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी या सेक्टरमध्ये खूप चांगल्या त्या ठिकाणी रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या दोन्ही संधी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर मला वाटतं एवढं मांडणी आपल्यासाठी पुरेशी आहे. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण त्या ठिकाणी विचारू शकता, अदरवाईज आपण त्या ठिकाणी इथे थांबूया. धन्यवाद. सर, कोणाला काही विचारायचं असेल तर त्यांना अलाउड करा. हॅलो, कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर आता तुम्ही स्वतःला अनम्यूट करून मला प्रश्न विचारू शकता. एक प्रश्न मला असा आलेला आहे की बँकिंग एक्झामसाठी अटेम्प्ट काही लिमिटेड असतात का, किंवा लिमिटेड असे संख्येनेच आपण परीक्षा देऊ शकतो का, अशी अट आहे का? तर निश्चितपणे फक्त स्टेट बँक ऑफ इंडियाच्या परीक्षेसाठी 5 अटेम्प्टची अट आहे, परंतु इतर परीक्षेसाठी अद्याप तशी काही अट घातलेली नाहीये, परंतु लवकरच अशी अट येण्याची शक्यता आहे. कारण तुम्ही कदाचित ऐकलं असेल की फायनान्स मिनिस्टरनी एक अनाउन्समेंट केलेली होती की या देशातील सगळ्या प्रकारच्या नोकर भरतीकरिता एकच कॉमन टेस्ट होणार आहे, आणि ती टेस्ट जी आहे त्याचे जे प्रपोजल आहे की त्यामध्ये या अटेम्प्टची लिमिट घातली जाण्याची शक्यता आहे. सध्या तरी SBI आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परीक्षा सोडता इतर परीक्षेसाठी कुठली अशी अटेम्प्टची लिमिट नाहीये, म्हणजे कितीही वेळा तुम्ही त्या ठिकाणी परीक्षा देऊ शकता. मात्र एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, क्लेरिकल साठी तुम्ही वयाचे 28 वर्ष पूर्ण होईल एक्सटेन्शन पीरियड असतो. ओबीसी करिता, एससी आणि एसटी करिता 5 वर्ष, ओबीसी करिता 3 वर्ष, फिजिकली हँडिकॅप असेल तर 10 वर्षाचं त्या ठिकाणी एक्सटेन्शन असतं, म्हणजे 30+10 फिजिकल हँडिकॅप साठी मिळेल. एससी एसटी करिता 30+5 म्हणजे 35 आणि ओबीसी करिता 33 म्हणजे 30+3 33, एवढा कालावधी त्या ठिकाणी वयाच्या अटीमध्ये सवलत ही उपलब्ध आहे. लास्ट इयरला असणाऱ्या मुलांच्या बाबत एक प्रश्न आहे की आम्ही लास्ट इयरला आहोत किंवा लास्ट सेमिस्टरला आहोत तर आम्हाला त्या ठिकाणी या परीक्षा देता येतील का? तर स्ट्रिक्ट नियम असा आहे की ऑनलाईन अर्ज करतेवेळी तुम्ही BA, BCom, BSc यासारखी कोणतीही एक डिग्री उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही अपियर असताना या परीक्षा देऊ शकणार नाही. मात्र तुम्हाला जर त्या ठिकाणी पुढे जर त्या ठिकाणी या परीक्षा द्यायच्या असतील तर तुम्ही FY SY ला असतानाच तयारी त्या ठिकाणी सुरू केली पाहिजे. कारण बहुतांश वेळेला असं घडतं की जाहिरात येते आणि 1 ते 1.5 महिन्यामध्ये लगेच परीक्षा असते, त्यामुळे या स्पर्धा परीक्षेची तयारी 1 ते 1.5 महिन्यामध्ये होऊ शकत नाही. आणि त्यामुळे तुम्ही आतापासूनच जर तयारीला लागला तर ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या तुम्हाला लगेच अर्ज करता येईल,
आणि पूर्ण तयारीनेशी लगेच त्या ठिकाणी मे जून मधल्या परीक्षा तुम्हाला देता येऊ शकते. कोर्सेसच्या बाबतीत एक प्रश्न आहे, IIBF NISM आणि BSc इन्स्टिट्यूटचे कोर्सेस आम्हाला करता येतील का? तर येस, या तिन्ही संस्थेचे जे कोर्सेस आहेत ते करण्यासाठी तुम्ही फक्त 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्यासाठी ग्रॅज्युएशनची अट नाहीये, मात्र स्पर्धा परीक्षा देण्यासाठी ग्रॅज्युएशनची अट आहे. म्हणजे तुम्हाला IIBFचा कोर्स करायचाय, NISMचा कोर्स करायचाय, BSc इन्स्टिट्यूटचा कोर्स करायचाय, तर त्यासाठी 12वी ही पात्रता आहे आणि मार्कांची कुठेही अट त्याच्यामध्ये घातलेली नसते. म्हणजे परीक्षेसाठी मात्र ज्या भरती परीक्षा आहेत थेट त्याच्यासाठी अनेक ठिकाणी बहुतांश ठिकाणी मार्कांची अट नसते. फक्त IDBI, ICICI बँक यासारख्या बँका जे आहेत नाबार्ड ते त्या ठिकाणी मार्कांची अट घालतात. मात्र देशातल्या सगळ्या राष्ट्रीयकृत बँका की ज्या IBPS कडून भरती करतात तिथे कोणतीही मार्कांची अट नसते. त्यामुळे त्याच्याबाबत आपण भीती काही बाळगण्याचं अजिबात काही कारण नाही. हे कोर्सेस किती महिन्याचे आहेत असा एक प्रश्न आहे. सर्टिफिकेट कोर्स जे असतात ते जनरली 3 महिन्याचे असतात. डिप्लोमा कोर्सेस हे त्या ठिकाणी 5 ते 6 महिन्याचे त्या ठिकाणी असू शकतात. अर्थात त्या त्या कोर्सनुसार त्याचा कालावधी हा वेगवेगळा असतो. परंतु जनरली तुम्ही 5 ते 6 महिन्यामध्ये की कोणताही कोर्स त्या ठिकाणी तुम्ही कम्प्लीट करू शकता की ज्यामध्ये फार मोठं काही त्या ठिकाणी कालावधी जात नाही. म्हणजे बहुतांश सर्टिफिकेट कोर्स हे तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यापासून 3 महिन्यात तुमच्या हातामध्ये सर्टिफिकेट येतं आणि सगळं त्याचा डेटा व्हिडिओ लेक्चर्स ऑनलाईन उपलब्ध असतात. त्याची परीक्षा देखील ऑनलाईन असते. कोल्हापूर हे त्याचं सेंटर आहे, तुम्ही कोल्हापूरमध्ये त्याची परीक्षा देऊ शकता. म्हणजे फार पुण्याला किंवा मुंबईला देखील जाण्याची आवश्यकता नसते. आणखीन एक प्रश्न असा आहे की बँकिंग सेक्टरसाठी कोणते कोर्स करायला हवेत. तर सध्या बँकिंग सेक्टरमध्ये डिजिटल बँकिंग, डेट रिकव्हरी एजंट, त्याचबरोबर त्या ठिकाणी अँटी मनी लॉन्ड्रिंग, त्याचबरोबर इन्फॉर्मेशन सिस्टम ऑडिट, बँक करस्पॉन्डंट, हे काही कोर्सेस आहेत की जे तुम्हाला IIBFच्या मी मगाशी दाखवलेल्या लिस्टमध्ये बघायला मिळतील. ते PPT मी तुमच्या सरांना पाठवणार आहे, त्यामधून तुम्ही कोर्स पुन्हा एकदा बघू शकता. फक्त कोर्स निवडत असताना आपल्या इंटरेस्टचा कोर्स निवडा. कारण त्या ठिकाणी बँकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एम्प्लॉईची गरज असते, परंतु आज मात्र ज्याची जास्त गरज आहे असे जर कोर्सेस तुम्ही केले तर तुम्हाला प्राधान्यक्रमाने त्या ठिकाणी नोकरी ही मिळू शकते. आणि त्यामुळे ते कोर्सेस निवडताना तुम्ही त्या पद्धतीने कोर्स निवडल्याचा अधिक तुम्हाला फायदा होईल. दुसरी गोष्ट GST बाबतीत एका विद्यार्थ्याचा प्रश्न आहे की GST कोर्स जो आहे तो त्या ठिकाणी मी आता दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहिला असेल की ज्यामध्ये BSc इन्स्टिट्यूट नावाची जी संस्था आहे BSc इन्स्टिट्यूट, तर या इन्स्टिट्यूट कडे की त्या ठिकाणी सर्टिफिकेट कोर्स इन GST आहे. याचा उपयोग तुम्हाला कशासाठी होईल, तर तुम्ही BA BCOM झालात आणि तुम्हाला स्वतःची GST कन्सल्टन्सी फर्म सुरू करायचं आहे, ऑफिस सुरू करायचं आहे, तर तुमच्याकडे कुठलं तरी मान्यताप्राप्त सर्टिफिकेशन असणं गरजेचं असतं. आणि ते सर्टिफिकेशन तुमच्याकडे असेल तर तुम्ही ऑफिस सुरू करू शकता. आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारा हा BSc इन्स्टिट्यूट कडे कोर्स उपलब्ध आहे, तो तुम्ही जरूर करू शकता. त्यामध्ये बेसिक, इंटरमिडिएट आणि ऍडव्हान्स लेवल असे वेगवेगळे कोर्सेस असतात. सर्वप्रथम तुम्हाला बेसिक कोर्स करायला लागेल आणि त्यानंतर मग इंटरमिडिएट किंवा त्या ठिकाणी इतर जे काही ऍडव्हान्स कोर्सेस आहेत GST मधले तेही तुम्हाला त्या ठिकाणी करता येऊ शकतील. ऑनलाईन क्लास कोणत्या ऍपवर उपलब्ध आहेत असं एकाचा प्रश्न आहे की तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड दिला जातो. तुम्ही समजा IIBFचा DBFचा कोर्स त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय केला, फी भरली आणि त्या ठिकाणी फी भरली की तुम्हाला त्यांचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळतो. त्याच्यामधून तुम्ही लॉग इन केलं की तुम्हाला हे लेक्चर्स पाहायला मिळतात, त्यांचं ऑनलाईन स्टडी मटेरियल देखील तुम्हाला मिळतं. तुम्हाला प्रिंटेड स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर प्रिंटेड स्टडी मटेरियल देखील तुम्हाला उपलब्ध आहे. म्हणजे तोही त्या ठिकाणी बेनिफिट तुम्हाला त्या ठिकाणी घेता येऊ शकतो. म्हणजे हे तुमच्यावरती अवलंबून आहे की तुम्हाला ऑनलाईनमध्ये त्या ठिकाणी जायचं आहे की ऑफलाईनमध्ये तुम्हाला जायचं आहे, हे तुम्ही ऑप्शन त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. PO पोस्ट बाबतीत विचारलेलं आहे. PO पोस्ट बाबतीत मी आता सांगितलेला सिलेबस आहे की क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर अवेअरनेस हे त्या ठिकाणी 4 महत्वाचे विषय असतात. या 4 महत्वाच्या विषयाची तयारी तुम्हाला करावी लागेल की त्यासाठी अनेक वेगवेगळे मार्केटमध्ये बुक्स आहेत. IBPS PO, IBPS क्लर्क नावाची प्रिलिमिनरी आणि मेन्स एक्झामची बुक्स अवेलेबल असतात. त्यामध्ये
आर्यंत पब्लिकेशनची बुक्स जी आहेत ते अधिक पसंत केली जातात, त्याचा खूप मोठा फायदा मुलांना होताना दिसतोय. तर आपण कोणत्याही ऑथरची बुक्स घेऊ शकता, अर्थात आपल्यावरती ते अवलंबून आहे. मात्र तुम्ही कोल्हापूरमधल्या कुठल्याही एखाद्या बुक सेलरकडे गेला तर आयबीपीएस पीओचं पुस्तक मागितलं तर तुम्हाला मिळेल की जे एसबीआय साठी चालतं, आरबीआय साठी चालतं, आयबीपीएसच्या परीक्षेसाठी चालतं, आरआरबी साठी पण तुम्हाला ते पुस्तक उपयोगी पडेल. दोन पुस्तकं असतात, आयबीपीएस पीओ प्रिलिमिनरी एक्झाम आणि आयबीपीएस पीओ मेन्स एक्झाम. ही दोन बुक्स तुमच्याकडे जर असतील तर निश्चितपणे तुम्हाला बँकिंगच्या पीओच्या एक्झामची तयारी त्या ठिकाणी करायला लागेल. पीओची परीक्षा देण्यासाठी कोणताही वेगळा कोर्स नाही. तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवीधर असाल तर तुम्ही प्रोबेशनरी ऑफिसर करिता अर्ज करू शकता आणि तुम्ही या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या माध्यमातून बँकेमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून रुजू होऊ शकता. फक्त त्यासाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करावी लागते. ती परीक्षा इंग्लिश आणि हिंदी मधून असते. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे की याच्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग पण असतं. जर तुम्ही त्या ठिकाणी चुकीचं उत्तर दिलं तर तुमचे 0.25 मार्क हे कमी होतात. त्यामुळे काळजीपूर्वक उत्तर त्या ठिकाणी सोडवणं हा अत्यंत महत्वाचा भाग असतो. तर तोही त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घेऊन त्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपली तयारी करणं हे गरजेचं आहे. आणखीन एक प्रश्न आहे, बारावी नंतर बँकिंगचा कोणता कोर्स करू शकतो. मी आता ज्या तीन इन्स्टिट्यूटचे कोर्सेस दाखवले त्यातला कोणताही कोर्स तुम्ही करू शकता. की ज्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल बँकिंग फायनान्स मधला की तो कोणताही कोर्स करेल. त्यासाठी तुम्ही पहिलं काम करा, बीएससी इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटला जा. NISM म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट या संस्थेच्या वेबसाईटला जा. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स या संस्थेच्या वेबसाईटला जा. तिथे कोर्सेसची लिस्ट दिसते, त्याची एलिजिबिलिटी दिसते, त्याचा अभ्यासक्रम दिसतो, त्याची फी दिसते. त्यानुसार तुमच्या पसंतीचा कोणताही कोर्स तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता. ठीक आहे, आपला वेळ त्या ठिकाणी संपलेला आहे. आपण त्या ठिकाणी थांबूया. पाणारी सर. हो सर, धन्यवाद सर. आज आपण खरोखर ज्या बँकिंग करिअर मधल्या ज्या संधी आहेत त्याविषयी आपण या विषयाला खूप छान न्याय दिलात. कारण गेली 20 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करतायत, मला सांगायला निश्चितपणे आनंद आहे की आयबीपीएसचे जे सेंटर आहे त्या सेंटरचा सरांचा सक्सेस रेट हा प्रचंड आहे. ते जवळपास आज कित्येक विद्यार्थी सरांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा दिलेली आहेत. त्या आज पीओ म्हणून असतील, असिस्टंट म्हणून असेल, वेगवेगळ्या पदावरती काम करतायत. हा निश्चितपणे आपल्या मार्गदर्शनाचा फायदा सगळ्याच आमच्या विद्यार्थ्यांना होईल. आपण आपली पीपीटी शेअर केली ती निश्चितपणे आमच्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत मी पोहोचवायचा प्रयत्न करेन. त्यातून सुद्धा आमच्यासारख्या गरमवड्यातल्या दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा लाभ होईल. आणि संयोजकांच्या वतीनं, आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं आपण सर्वांना या व्याख्यानामध्ये मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप आभारी आहे सर. आपण इथून पुढे आणखीन अशीच आम्हाला मदत कराल, आमच्या विद्यार्थ्यांना मदत कराल अशी अपेक्षा ठेवतो. आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. जाता जाता फक्त एक माहिती देतो मी तुम्हाला. मी माझ्या युट्यूब चॅनलची लिंक पाठवलेली आहे. तिथं आत्ताचं लेक्चर थोडस कट झालं आणि त्यामध्ये काही जणांना डिस्टर्बन्स आला असेल तर सेम लेक्चर युट्यूबवरती त्या ठिकाणी उपलब्ध आहे. फक्त तिथे युट्यूब चॅनलला गेल्यानंतर करिअर इन बँक